मागील अकरा वर्षापासून जोधपूर कारागृहात लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या संत आसाराम बापू यांच्या वाढत्या वयामुळे त्यांची दिवसेंदिवस प्रकृती खालावत असून जानेवारी दोन हजार चोवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत त्यांच्यावर जोधपूर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्यांच्यात थोडी सुधारणा होताच त्यांना पुन्हा जोधपूर कारागृहात पाठवण्यात आल्याने आसाराम बाप्पू यांच्यावर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करण्यासाठी त्यांना पेरोलवर सोडण्यात यावे अशी मागणी संत आसाराम बाप्पू यांच्या शिष्यांनी केली आहे यासाठी काल संत आसाराम बाप्पू यांच्या आश्रमात पत्रकार परिषद घेऊन ही मागणी करण्यात आली आहे तर सहा मार्चला गोंदिया शहरात मुकमोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे तर याआधी देखील संत आसाराम बाप्पू यांच्या शिष्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दया याचिका पत्र पाठविले होते